या बैठकीमध्ये सध्या राजकीय जी स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये त्यावर चर्चा होईल. कार्यक्रम ठरवले जातील की भविष्यामध्ये 2014 च्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कुठले कार्यक्रम हातामध्ये घेतले पाहिजेत, त्यांचा संपूर्ण आराखडा तयार करून तो सुद्धा बैठकीसमोर ठेवला जाईल आणि त्याला मान्यता घेऊन तशा प्रकारचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिले जाईल. एकूण जी बैठक महत्वपूर्ण बैठक आहे की संपूर्ण कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये धोरण म्हणून आणि राजकीय सुद्धा जी परिस्थिती आली आहे त्यावर चर्चा करून त्या संदर्भामध्ये सुद्धा भविष्यातील वाटचाल या सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश असेल. आज पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि त्या ठिकाणी अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती त्यावर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं मराठवाड्याकरता वेगळी कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. दुष्काळग्रस्त परिसराकरता प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश पातळीवरून एका समितीचं गठन केलेलं आहे ज्यामध्ये मी स्वतः अध्यक्ष त्यामध्ये राहील. मराठवाड्याचे सर्व पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष त्या कमिटीचे सदस्य असतील. त्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्या दृष्टिकोनातून उपाध्यक्ष शरद रणपेशेजी यांना निमंत्रक म्हणून ठेवलं आहे बैठकीचं आणि त्या संदर्भात आम्ही रिपोर्ट सुद्धा पुढच्या 15 दिवसांमध्ये मागितलेला आहे की कुठल्या उपाययोजना कराव्यात आणि माननीय मुख्यमंत्र्यांना संबंधित पुनर्वसन मंत्री महसूल मंत्री यांच्यासोबत तात्कालिक बैठक घेऊन या संदर्भामधले शिष्टमंडळ दिल्लीला सुद्धा जाईल की या ठिकाणची परिस्थिती अवगत करून देणं आणि त्या ठिकाणी अधिकाधिक मदत दिल्लीकडनं सुद्धा महाराष्ट्र शासनाला सर्व स्तरावरची मिळायला पाहिजे ही मागणी करण्याकरता सुद्धा रिपोर्ट आल्यानंतर मसुदा तयार झाल्यावर दिल्लीला सुद्धा अशा प्रकारचं शिष्टमंडळ प्रदेश काँग्रेस कमिटीकडून त्या ठिकाणी नेल्या जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवारसाहेब आहेत आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेस पक्षाचं केंद्र आणि राज्यामध्ये आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी UPA सरकार या ठिकाणी आघाडी सरकार म्हणून आम्ही चालवतो. त्यामुळे त्यांचं काही ऑफिशियली काही म्हणणं असेल किंवा काही राज्यस्तरावरचा विषय असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्यावर चर्चा करू. गुजरातचे विषय जो आहे तो त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना तो विषय माहीत असावा. त्या स्तरावर काय घटना घडल्या ते महाराष्ट्रामध्ये मला माहीत नाही आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या ज्या वेळेला शब्द दिला तो शब्द पूर्णपणे पाळलेला आहे. आणि मागचं महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ज्या घटना घडल्या असतील त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं काही घटना घडल्या यामध्ये मी उल्लेखही केलात. काल मला कोणी विचारत असताना की नंदुरबारमध्ये मंत्र्यांचाच भाऊ त्या ठिकाणी आमच्या कॅन्डिडेटच्या उभे राहिलेत. इथे MLC च्या निवडणुकीच्या वेळेला आपल्या सर्वांना माहित आहे की सुनील तटकरेंचे भाऊ त्या ठिकाणी कोकणमध्ये उभे राहिले. विदर्भामध्ये BJP शिवसेनेची संगणक करून आम्हाला जिल्हा परिषदमध्ये दूर ठेवण्याचं काम लेखी स्वरूपामध्ये शब्द नाही म्हणताय लेखी स्वरूपामध्ये देऊन सुद्धा त्यांनी ते पाळलेलं नाही. आमच्याकडनं कुठे असं झालेलं नाही. काँग्रेस पक्षाने जे सांगितलं ते त्या ठिकाणी केलं. कधीही काँग्रेस पक्षाने एकदा बोललं आणि वेगळी भूमिका घेतली असं महाराष्ट्रामध्ये कुठेही घडलेलं नाही. शेवटी प्रत्येक पक्षांना आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार पूर्णपणे आहे आणि स्वबळावर प्रत्येकांनाच लढण्याची इच्छा ही असते.
की आम्ही सोबत कोणाची शक्ती न घेता आम्ही लढलं पाहिजे. परंतु आमच्या पक्षाचा जो काही निर्णय होतो तो दिल्लीवर नव्हतो. जो काही निर्णय होता आमच्या पक्षश्रेष्ठी घेतात आणि या संदर्भाची जी काही भूमिका असेल, जे काही मत असेल, ते राज्यामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पक्षश्रेष्ठी जाणून घेतात. त्यामुळं कार्यकर्त्यांची त्यावेळेची त्या त्या परिस्थितीमधली भावना काय राहील हे जाणून घेऊन पक्षश्रेष्ठी त्या संदर्भातला निर्णय घेते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय आहे, त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी पवारसाहेब आहेत आणि त्यांचा पक्ष आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत जाण्याची नेहमीच काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे. परंतु त्यांची काय भूमिका असेल, त्यांचा पक्ष त्यांचं नेतृत्व ते ठरवेल.